हेरले ग्रामसभेत प्रचंड राडा तंटामुक्त अध्यक्षपदावरून तंटा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड वादावादी हातकणंगले तालुक्यातील हेरले ग्रामपंचायतीनं बोलावलेल्या विशेष सभेत तंटामुक्त अध्यक्ष निवडवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड वादावादी होऊन सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी निर्णय घेतल्यानं विरोधकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार केली या प्रचंड वादावादीनं ग्रामविकास अधिकारी बी एस कांबळे यांचा रक्तदाब वाढल्यानं त्यांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील हेरले इथं ग्रामपंचायतीच्या वतीनं तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडणं आणि मागील प्रोसिडिंग वाचून पूर्ण करणं या विषयावरून केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये ग्रामसभेचं आयोजन केलं होतं सकाळी साडेअकरा वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली ग्रामपंचायतीच्या वतीनं तंटामुक्त समिती अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांसाठी चौदा ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करण्याचं आवाहन केलं होतं यामध्ये प्रामुख्यानं पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल नसल्याचा दाखला आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर भरलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार असल्याचं घोषित करण्यात आलं होतं त्यानुसार पाच उमेदवारांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल केला होता या उमेदवारी अर्जाचं वाचन झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली वाद विकोपाला गेल्यानंतर हातकणंगले पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलिसांच्या समारोही कार्यकर्त्यांच्या मध्ये पोलिसांच्या समोरही कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुंबडी सुरू होती त्यामध्ये नेत्यांचाही सहभाग वादाला कारणीभूत ठरत होता सुरू असणाऱ्या प्रचंड वादावादी आणि शिवीगाळीमुळे ग्रामविकास अधिकारी बीएस कांबळे यांचा रक्तदाब वाढल्यानं गोंधळातच त्यांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं चार ते साडेचार तास वाद सुरू होता दरम्यान चारपैकी एका उमेदवारानं अर्ज मागे घेतला तर अमर वड्ड आणि विनोद वड्ड या दोन सख्ख्या चुलत भावांसह दादा सो काशीर या तिघांचे अर्ज शिल्लक राहिले होते शिल्लक राहिलेले तिन्ही अर्ज सत्ताधारी गटाकडूनच भरण्यात आले होते पण माघार घ्यायला कुणीही तयार नव्हतं अखेर अडीच वाजता हात उंचावून मतदान घेण्यात आलं यामध्ये अमरवड्ड विजयी झाल्याचं सरपंच राहुल शेटे यांनी घोषित केलं पण ग्रामविकास अधिकाऱ्यांना झालेली ही सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप विनोद बड्ड दादा सुकाशिद यांनी करत ही निवड रद्द करावी अशी तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे विशेष म्हणजे तंटामुक्त समितीचा अध्यक्ष निवडण्यावरून प्रचंड तंटा निर्माण झाल्यानं या गावातील लोकप्रतिनिधींच्याकडून काय बोध घ्यावा असा प्रश्न उपस्थित होतोय ग्रामसभा घेत असताना प्राथमिक शाळा सुरू होती लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या प्रचंड वादामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती हा सर्व प्रकार घडत असताना पोलिसांनी मात्र शांत राहणं पसंत केलं मराठी एसन्यूसाठी लिहून रोहन साजणे